नमस्कार, मी नम्रता. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. जनसामान्याच्या विश्वासाचं प्रतीक श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढी मर्यादित अंबरनाथ 30व्या वर्षात दमदार पदार्पण करत आहे. कल्याण पश्चिम शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन सोहळा दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संस्थापक जयवंत बंडू काटकर, अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष मनोहर जाधव, कार्यकारी संचालक मुख्य व्यवस्थापक सुनील घनवट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विश्वनाथ भोईर, आमदार बालाजी किनीकर, शहाजी पाटील, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, सभापती वीना जाधव, प्रदीप पाटील, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी मान्यवर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढी कल्याणमध्ये 5व्या शाखेचंही उद्घाटन होतं. या पतपेढीची सुरुवात एका छोट्याशा घरापासून करण्यात आली होती. आज या पतपेढीला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पेढीला पुढे आणण्यासाठी सर्वांचा हातभार आहे. हनुमंत घनवट, प्रकाश पवार, शंकर शेलवले, हरिश्चंद्र येरुनकर, जगदीश मोरे, भगवान उतेकर, संजय दरेकर, बाळासाहेब सोनजे, शशिकांत शिर्के, राजेंद्र सोनकांबळे, वनिता टिळेकर, शारदा कर्नाळे, तुकाराम शेंडे, विजय पाटील आदी कार्यकर्ते या उद्घाटनाला उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ह्या विभागाचे सर्वांचे लाडके आमदार भोईर साहेब, ह्या पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय काटकर साहेब, ह्या पतपेढीचे कल्याण पश्चिम विधानसभा माननीय आमदार, पतपेढीचे संस्थेचं उद्घाटन माननीय आमदार साहेबांच्या हस्ते झालं. ही एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण ही संस्था माझ्या वॉर्डमध्ये आहे याचा मला अभिमान आहे. आणि या संस्थेचं 5 शाखा झाल्या आहेत, अशी त्यांची प्रगती दिवसेंदिवस हो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. मला बोलवल्याबद्दल असलेले आमच्या कल्याणचे कार्यसम्राट आमदार, आमचे मित्र विश्वनाथजी भोईर साहेब, माझे मित्र आणि या संस्थेचे चेअरमन प्रकाशजी पाटील साहेब, संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांनी ही पतसंस्था उभी करण्यासाठी आयुष्यातली 30 वर्ष खर्च केली असे काटकर साहेब, सभापती आमच्या नगरसेविका विनाताई जाधव, आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष निश्रामताई, आमचे मित्र नायरजी, संचालक मंडळावर जे काम करतात ते सर्व पदाधिकारी. आता निवेदक बोलताना बोलले की विश्वजीत कदम साहेब आले नाही, पण विश्वाला जिंकणारे असतात ते विश्वजीत असतात, ते नाही आले म्हणून काय झाले, पण विश्वाला पोचणारे विश्वनाथ साहेब आपल्या इकडे आलेले, त्याच्यामुळे त्यांची उपस्थिती इतकी जाणवणार नाही. आणि मला खऱ्या अर्थाने कौतुक असं वाटतं की तुमची पतपेढी जी आहे ती तिचं 5वी शाखा आहे, म्हणजे हाताची 5 बोटं असतात, जेव्हा ती 5 बोटं आपण बंद करतो तेव्हा ती वज्रमूठ होते आणि आता तुमची वज्रमूठ झालेली आहे. त्यामुळे मला असं खात्रीने वाटतं की जो विश्वास गेल्या 30 वर्षामध्ये तुम्ही या ठेवीदारांच्या माध्यमातून कमवला, आपण बघितलं जर एखादं बहरलेलं झाड असेल त्याला चांगला बहर आलेला असतो, त्याला चांगली फळं आलेली असते, ते आपल्याला मोहक वाटतात, पण ते झाड बहरण्याकरता त्याला फळं येण्याकरता किती मेहनत लागतं, किती कष्ट लागतात ते आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून ही जी संचालक मंडळ आहे, काटकर साहेब असतील, प्रकाश पाटील साहेब असतील, यांच्यासाठी जोरदार तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवली पाहिजे. 1989 आम्ही स्थापन केली अंबरनाथमध्ये, त्यानंतर अंबरनाथ, बदलापूर, कल्याणला 2 आणि चितवळ्याला 1 अशा 5 आमच्या शाखा झालेल्या आहेत. या संस्थेचा अगदी 85,000 आम्ही सुरुवात केली. आज आमचा टर्नओवर 103 कोटीचा झालेला आहे. त्यामध्ये आमचं संचालक मंडळ आणि खास करून आमच्या संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, व्हाईस चेअरमन जाधव, संजय सर असे बरेचसे आमचे कार्यकर्ते अतिशय चांगले आणि प्रामाणिक राबत आहेत. या संस्थेचे आमचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी सगळे कर्मचारी आमचे प्रशिक्षित आहेत आणि म्हणून अतिशय चांगलं काम चाललेलं आहे, विश्वासाचं काम चाललेलं आहे. या कोकण भागामध्ये पतसंस्था नव्हत्या तेव्हा या पतसंस्था आम्ही स्थापन केलेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या संस्थांचं फार मोठं जाळं आहे आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातलाच एक आदर घेऊन
आदर्श घेऊन आम्ही या कोकण भागामध्ये संस्था चालू केल्या आणि कोकणातल्या लोकांनी देखील अतिशय चांगली साथ दिलेली आहे. अशीच साथ आम्हाला लोक देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला एकच सांगेन की पतसंस्था खास करून लोकांच्यासाठीच, त्यांच्या वेळा काढण्यासाठी, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठीच काढलेले आहे. मी फक्त लोकांना एवढंच सांगेन, तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी निश्चित तुम्ही आमच्याकडे या. परंतु आमची एक विनंती राहील, तुम्हाला आम्ही मागाल तेव्हा कर्ज देऊ, परंतु कर्ज फेड ही अतिशय प्रामाणिक आपण करा, तरच दुसऱ्याही काही गरिबांना किंवा इतर गरजूंना आम्ही उपयोगी पडू. म्हणून मी आपल्याला विनंती करून सांगेन सर्व लोकांना की तुम्हाला आम्ही वेळेत देतो कर्ज, पण तुम्ही वेळेत फेड करा, त्यामुळं तुमचाही फायदा होईल आणि संस्थाही चांगली टिकेल. कल्याण पश्चिम शाखेच्या अधिवतन वस्तूचा उद्घाटन समारंभ माननीय आमदार विश्वनाथजी भोईर यांच्या शुभहस्ते पार पडलेला आहे. पतसंस्थेचं ह्या वर्षाचं 150 कोटीचा संकल्प होता. एकूण बिझनेस 200 कोटीचा, त्यापैकी आम्ही 103 कोटीचा बिझनेस आत्तापर्यंत केलेला आहे. आणि उरलेल्या 2 महिन्यामध्ये आमच्या संस्थापकांनी आम्हाला जे टार्गेट दिलेलं होतं 150 कोटीचं, ते पूर्ण करण्याचं जवळजवळ आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. जसं आता आपण आत्मगाशी म्हणाला की पतसंस्था ही मुळातच ज्यांना कुणी बँका कर्ज देत नाही, तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पतसंस्था करते. ज्यांच्याकडे जी लोक बँकिंग व्यवहाराच्या संदर्भात ज्यांना माहिती नसते, किंवा आपल्या इथं भाजीवाला असू द्या, टोपलीवाला असू द्या, यांना ही बचतीची सवय लागणं, छोटी छोटी बचत करून त्यांना बचतीची सवय लागणं आणि वेळेला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस पैसा उपलब्ध होतो या गरजेतनं. त्यामुळे आम्ही ही जी पतसंस्था मुळात जी काढली ती सामाजिक बांधिलकी या हेतूने काढली आणि सर्वांचा विकास व्हावा, तळागाळातील सर्वांचा विकास व्हावा ह्या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष जयवंत फाटकसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही संस्था सुरू बँकिंग व्यवहार तर हा केला जातो. पलीकडे जाऊन आपण संस्थांना जे कर्जदार सभासद असतात त्यांचा इन्शुरन्स म्हणा किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला मदत देणं किंवा अतिशय करणं किंवा ज्यावेळेला समाजामध्ये काय अनिष्ट गोष्टी घडतात त्यावेळेला लावून लावून त्यांना मदत करणं असं या संदर्भातले पण आपण कार्यक्रम आखत असतो. त्या माध्यमातून आपण सामाजिक बांधकामी जपण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट अशी की पतसंस्था ही आमची पूर्णपणे डिजिटल आहे. एनी ब्रांच बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग किंवा एनएफटी आरटीजीएस क्लिअरिंग सुविधा ह्या सगळ्या सुविधा पतसंस्थेच्या माध्यमातून. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.